यज्ञ म्हणजे काय अशा साठी करायचा. जी संपूर्ण कर्म आहे ती कर्म यज्ञ कर्म आहे. आणि यज्ञ कर्म कशी करायची हे भगवंतांनी भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितले. परस्पर भावयंत वेगवेगळ्या देवांसाठी वेगवेगळे यज्ञ करायचे. आणि या यज्ञाचा उद्देश काय तर आपण त्यांना वृद्धिंगत करायचं आणि त्यांच्या बदल्यामध्ये त्यांनी आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या सुखसोयी देतात. आपण ते स्तुती करायची आणि बदल्यामध्ये त्यांच्याकडनं आपल्याला आपल्या सगळ्या सुखसोयी मिळणार. हे मी माझ्याबद्दल तर सांगत नाही आहे, भगवद्गीतेत तर सांगितलेलं सांगते. देवाणघेवाण परस्पर भावयंत त्यासाठी एक यज्ञ मी भावना दिलेली आहे, त्यांनी संकल्पना दिलेली आहे, यज्ञ करायला सांगितले ज्याच्यामध्ये दोघांचाही विकास होतो. इथे आपल्याला त्याच्याही पुढे जायचं, इथे फक्त विकास करून या भौतिक जगतातल्या गोष्टी मिळवायच्या. या भौतिक जगतातल्या गोष्टी मिळवण्यासाठी नामाचा सुद्धा उपयोग केला जातो. मला कर्मकांडाचे खूप कमी माहिती आहे. एका मंदिरामध्ये माझा सत्संग चालायचा आणि ते जे गुरुजी होते ते भविष्य सांगायचे, पूर्ण पूर्ण त्यांना भविष्य विचारायला यायचे. मला लागलेला शोध कोणीतरी येऊन पत्रिका दाखवते या मुद्द्यामध्ये काय करायचं. आणि जगामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न फक्त एकच असतो आणि तो म्हणजे लग्न. ह्याच्याशिवाय जगामध्ये दुसरा कुठलाही महत्वाचा विषय नसतो. पत्रिका दाखवल्यानंतर त्या मुलाला तुम्ही राम नामाचा श्रीराम नामाचा जप करायला सांगा त्याचं लग्न जमलं. वा, श्रीरामाचा जप कशासाठी करायचा तर माझं लग्न होऊ दे यासाठी करायचा आहे. याला म्हणतात परस्पर भावयंत. मी तुझं एवढं नाव घेतो त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला अमुक अमुक गोष्ट दे. पण तिथे आपल्याला जप अपेक्षित आहे किंवा साधना अपेक्षित आहे की भौतिक जगतातला काहीतरी मिळवण्याची साधना अपेक्षित नाही. आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याची साधना अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने भगवंत सांगतात की हा जो यज्ञ आहे तर हा यज्ञ जपयज्ञ मी आहे. जे वेगवेगळे यज्ञ सांगितले आहे त्यातला जपयज्ञ मी आहे. जप म्हणजे काय? एकच एक नाम, एकच एक शब्द वारंवार उच्चार आहे म्हणजे जप. मुलांना घरात काहीतरी हवं असतं आणि मग जेव्हा हवं असतं तेव्हा ते आईची पाठ सोडत नाही. काय खेळणी हवं असेल, खायला हवं असेल, जे काही असेल ते आई ओरडते काय जप लावलाय सारखा. म्हणजे काय? एकच एक गोष्ट तीच तीच परत परत रिपीट करायची. हे झालं भौतिक जगतातल्या वस्तूंच्या बद्दल आपण सांगतो. तेव्हा आपल्याला नाम साधना करायची आहे की आपण जप करतो हा वाणीने करतो. आणि ही जी वाणी आहे ती वाणी जप करून शुद्ध होते. जसं काल दोन गोष्टी सांगितल्या होत्या ती जप केल्यानंतर काय होतं, एक मन शुद्ध होतं आणि मन स्थिर होतं. तसंच तिसरा मुद्दा त्यामध्ये जो वाणी शुद्ध होते. वाणी शुद्ध होते म्हणजे काय होतं? शबरी मातेचं उदाहरण सगळ्यात उत्तम आहे. आपल्याला सगळ्यांना शबरी मातेची कथा माहिती आहे. रामाला उष्टी बोलून खाऊ नाही गीत रामायणातलं त्या गीतातलं शेवटलं जे गडवं आहे ते अत्यंत चक्क बसणार आहे. का सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रित ती नवेत पुष्टी या वदनी तर नित्य नादतो वेदांचा मधुरिमा. किंमत ती रामाला स्पष्टपणे सांगते की नाही नाही पक्ष क्षते खगांची नव्हे तर देवा
नीच चाकीला स्वये गोडवा गोड नेवळी पुढे ठेविली हसवा नचरक्षिमा की लावरका म्हणजे खोटा बोलाने इंजेक्शन घेऊन मिळाला म्हणजे ती गोड आहे कारण ती मी स्वतः बघितली आहे म्हणजे दुसऱ्यावर भरोसा नाही की त्याला सांगितलं तर ते काम आपल्याचं कसं असतं एक जण दुसऱ्याला सांगतो अरे ते काम करतो तिसऱ्याला सांगतो तो तिसऱ्याला सांगतो आणि पुढे कामाचं काय झालं ते माहितीच नसतं म्हणजे तसा नाही आहे मी स्वतः बघितलाय आणि त्यानंतर ती जे सांगते की गोष्टी नाही आहे एवढ्या सगळ्या सकाळ सुरू कारण काय म्हणजे या वदनी तर नित्य नादतो वेदांचा मधुरिमा माझ्या वाणीच्या बद्दल मला शंका नाही माझ्या तोंडामध्ये कायम त्याच नाम आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट नाही सगळ्या समस्त मातांचा मला हा कौतुक वाटत त्या जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा एक वाटी आणि चमचे दरे घेतो नाही म्हणजे येणारे पाहुण्यात तर त्यांना चव व्यवस्थित मिळायला पाहिजे ना थोडं हे जरा बरं वाटतंय म्हणून अजून थोडं दोन ग्लास टाकून जेवायला अजून भरपूर वेळ आहे एक अम्मा मला म्हणाली हो पण मग असं जर केलं नाही तर आम्ही पण शबरी माताच आहोत अम्मा शबरी मातेमध्ये हिंमत होती सांगायची तुमची हिंमत आहे का तिने खणखणीत सांगितलं ते अशी हिंमत आहे का की आमच्या तोंडामध्ये दुसरे शब्द येत नाही आम्ही दुसरे तिथे गोष्ट बोलत नाही तर नाम घेण्यामध्ये सगळ्यात पहिला भूमिका निर्माण करतो वाचा वाणी यज्ञ करून आपली वाणी शुद्ध करायची आणि तिथनं पुढे आपल्या विषयाला आणि साधनेला सुरुवात होते हो म्हणजे बोलतीच आपण फक्त आधीच कष्ट बघितले होते आपल्याला भाषा वाचायची असते काव्य वाचायचं असतं आणि त्यातनं अर्थ समजून घ्यायचा असतो त्यासाठी बालवाडीत जायला अ आ सगळ्यांची ओळख सुरुवातीला ए टू झेड येत होता मग त्यांना माहिती येते ए टू झेड काही होत नाही मग शब्द तयार करता येतात मग वाक्य वाचता येतात मग ती गोष्ट पण वाचता येते आणि त्यानंतर कळलं शब्दांना आणि वाक्यांना काहीच अर्थ नाही वाचायचं आहे ते इन बिटवीन द लाईन्स आहे मगेरच्या लोकांना संगीतातलं कळत असल्यामुळे एका स्वरावरनं दुसऱ्या स्वरावर जाताना एका दगडावरनं दुसऱ्या दगडावर पाय ठेवल्यासारखं जाऊन चालत नाही जे काही त्या रागामध्ये सांगितलेलं असतं ते दोन स्वरांच्या मध्ये असत तसं जे आपल्याला करायचं आहे ते आता इथनं पुढे करायचं काय करायचं जर त्या रामरायाला मिळवायचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर त्याला समोर ठेवून आपल्या वाणीने त्याचं नाव आणि नाव घेत असताना मनामध्ये काय होतं एखादा शब्द उच्चारल्यानंतर मनात काय होतं आपण पहिल्याशी बघू खेळाचा माध्यम तर जेव्हा त्याला समोर ठेवून नाव घ्यायचं तेव्हा वैखरी वाणीने नाव घ्यायचं आणि त्याला समोर ठेवून नाव घ्यायचं हळूहळू ते रूप ते सगुण मूर्ती आपल्या आत उतरायला त्यासाठी इथनं पुढे जपाला सुरुवात जेव्हा तुम्ही मायेवर जप करता किंवा हातावर जप करता हाताच्या बोटांना तेव्हा प्रत्येक मळ्याच्या सोबत नाम आणि रूप दोन्ही गोष्टी एकत्रित व्हायला दिसायला मिळणारी खूप साधी आणि सोपी गोष्ट करायला घेतल्यानंतर ती किती अवघड आहे हा मुद्दा कळायला लागतो कारण तेवढं सोडून बाकी डोक्यामध्ये सगळी कामं सुरू झालेली असतात
जसं कॉम्प्युटर तुम्ही उघडलं की एका वेळेला अनेक विंडो उघडलेले असतात आणि त्या विंडो स्वतंत्रपणे त्यांचं त्यांचं काम करत असतात, एका दुसऱ्याशी काही संबंध नाही. तसं हातामध्ये मार सुरू असते, तोंडामध्ये नाव पण सुरू असतं आणि मनीराम दुनियेभरचं काम करायला बाहेर गेलेले असतात. बाजारात जाऊन येतात, त्या ऑफिसमध्ये जाऊन येतात, अजून कुठेतरी काहीतरी करून येतात. तर हा जो मुद्दा आहे आणि म्हणून नाव घेताना जेव्हा सुरुवात करायची आहे तेव्हा खूप एवढ्या माळा झाल्या म्हणजे एवढा जग झाला म्हणजे यापेक्षा सवय लावताना प्रत्येक नाम घेत असताना एक माळ झाली तरी चालेल, अख्खी माळ झाली नाही तरीही चालेल, अकरा वेळाच नाव. पण नाव घेत असताना ते रूप आणि तो शब्द या दोन्हीची सांगड घालायला. आतापर्यंत जर असं होत असेल तर उत्तम गोष्ट आहे आणि असं होत नसेल तर पुनश्च हरिओ, काही फरक पडत तिथनं सुरुवात करायला हरकत नाही. ठीक आहे, हे अशी आपल्याला सांगड घालत जायचं. याने वैखरी वाणी शुद्ध आणि अंतःकरण शुद्धीचा जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पुढे सुरू राहणार, कारण जोपर्यंत अंतःकरणाची शुद्धी होत नाही तोपर्यंत या गोष्टी साध्य होत नाही. हे साध्य करण्यासाठी ही सगळी कवायत असते. हे केलं की मग आपलं अंतःकरण जे दुनियेभर फिरायला बाहेर जातं ते तिथे जाणार. आता इथे जेव्हा वैखरी वाणीचा उल्लेख करून सांगते की वैखरी वाणी जी आहे या वैखरी वाणीने याचा जप करायचा. सगळेजण ज्ञान वृद्ध वयोवृद्ध असल्यामुळे वाणीचे चार प्रकार आहेत हे आपल्याला तोंडपाठ झालेले असणार आहे. जेवढे जास्त सत्संग केलेले असणार तेवढी जास्तीत जास्त माहिती गोळा झालेली असणार आणि जास्तीत जास्त माहिती गोळा झाली की प्रकरण जास्तच अवघड अवघड होतं. माहिती जेवढी कमी पाटी जेवढी कोरी तेवढं शिकवणं जास्त सोप. एका तबल्याच्या क्लासला ॲडव्हर्टाईज केलेली की ज्यांना काहीही येत नसेल त्यांना शिकवण्यासाठीची फी 100 रुपये आणि ज्यांना थोडं बघूच येत असेल त्यांना शिकवण्याची फी 200 रुपये. म्हणाले हो येतं तर त्यांची फी कमी नको का? ते म्हणाले तोच तर प्रॉब्लेम आहे, ते जे एक्स्ट्रा ते 100 रुपये आहे ते आधीचं मिटवण्यासाठीच येत. आधीचं मिटवणार पण त्याच्यावर लिहायला येणार तर ती जी जास्तची मेहनत घ्यायला लागते आहे त्याच्यासाठी जे म्हणले ते जास्त 100 रुपये. या ज्या वाणी आहे या वाणी आपण समजून घ्यायला हव्या कशासाठी? आपल्याला वैखरी वाणीपासून परावाणीपर्यंतचा प्रवास करायचा त्याच्यासाठी. आणि परावाणीपर्यंत पोहोचलं की यज्ञ परिपूर्ण झाला, पूर्णामुखी आहे. वैखरी वाणी ज्याने आपण ठरवली जी श्रुतीगोचर कानांना ऐकू येते ज्या वाणीच्या माध्यमातून आपण देवाणघेवाण करतो, काय सांगायचं आहे ते आपण सांगतो आणि आपण सांगितल्यानंतर पुढल्याला काय ऐकायचं आहे ते तो ऐकतो, आपण सांगितलेलं ऐकत. त्यामुळे एकाच वर्गात शिकणारे एकाच शिक्षकांकडे एकाच वेळेला शिकणारे असतात, त्यांच्यामध्ये पण एकसारखेपणा नसतो, त्या सगळ्यांमध्ये वेगवेगळं असतं. कारण सांगितलं जरी एकच तरी आपल्याला कानांना मनाने फिल्टर करून ऐकण्याची सवय लागली, सिलेक्टिव्ह हिअरिंग, पाहिजे तेवढं ऐकलं जातं आणि ते आवश्यक नाही ते लावली त्याचा काही उपयोग नाही आपल्याला. तर ही आहे वैखरी वाणी. या वाणीने आपण देवाणघेवाण ही वाणी जेव्हा उपयोगामध्ये येते तेव्हा शब्द आणि रूप, नाम आणि रूप या दोन्ही गोष्टी भिन्न असतात. राम हा शब्द आणि राम हे रूप या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या त्या एकत्रित. म्हणून आत्ताची जी आपली परिस्थिती
अशी आहे ती अशीच आहे की ते रूप वेगळं आहे आणि नाम वेगळं आहे. नाम स्वतंत्र दिशेला चाललेलं असतं आणि रूप स्वतंत्र दिशेला असतं. त्याचा आणि त्याचा एक दुसऱ्याची काही ताळमेळ नसतो, संबंध नसतो. जेव्हा आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक नाम आणि रूप दोन्ही गोष्टी एकत्रित आणि आता बघा व्यवहारात हे स्वाभाविकपणे घडतं. व्यवहारामध्ये पुत्र म्हटल्यानंतर गाय नाहीये डोळ्यासमोर, पुत्रच येतो. पण जेव्हा साधना करायची आहे तेव्हा राम म्हटल्यानंतर राम समोर येत नाही. टीव्हीवर महाभारत भगवान कृष्ण बालकृष्ण आल्यानंतर तो सांगायला म्हणतो, अहो काय सांगू की आपला कृष्ण बघितला ना की मला माझ्या नातवाचीच आठवण येते. अरे नातवंडांची नावं देवाची यासाठी ठेवायची असतात की त्यांना बघून त्यांचं नाव घेऊन त्याचं नाव तोंडात द्यावं. तर इथे त्या सर्वश्रेष्ठाला बघून केवढा एक घरात साक्षात परब्रह्म परमात्मा समोर आहे त्याला बघून म्हणावं नातवंडाची आठवण. हा मुद्दा आहे. तर हे व्यवहारात जे घडतं ते आणायचं आहे आपल्याला अध्यात्मामध्ये. आता बघा याची गंमत काय आहे, आपल्याला टेक्निक माहितीये, ते टेक्निक आपण वापरतो, रोज वापरतो, सगळ्या कामांमध्ये वापरतो. तेच टेक्निक नाम घेताना वापरायचं. नाम आणि रूप दोन्ही एकत्रित यायला पण अनेकदा नाम जपाला सुरुवात केल्यानंतर त्याची जी संख्या आहे त्या संख्येवर लक्ष केंद्रित होत. एवढा जप झाला पाहिजे, एवढा जप झाला पाहिजे, जास्तीत जास्त जप झाला पाहिजे, खूप जप झाला पाहिजे. हा मुद्दा पुढला आहे. सुरुवातीला तो जप ज्या पद्धतीने करायचा आहे ते टेक्निक यायला आणि ते टेक्निक आपल्या प्रत्येकाकडे आहे. ते फक्त इथे वापरायचं आहे याच भान ठेवायला. जस लहानपणी जेव्हा मुलं चालतात चालायला शिकतात काय चालायला शिकताना आधी काहीतरी आधार हवा, काहीतरी शोधायचं तो आधार झालाय आणि आमचा सजून टेबलावर काहीतरी वस्तू ठेवले जातात आणि त्या टेबलवर घातले जातात. त्याच्या हातात जळ पण येण्यात जाते, ते धरून उभं राहतं आणि पडते. ते पडलं की टेबल कट आणि वरच्या टेबलावरच्या सगळ्या वस्तू सगळे ते सगळे जमी कर दहाण कर. पण नंतर त्याला ही गोष्ट कळते की आधी एक पाय टाकायचा मग दुसरा पाय टाकायचा, बॅलन्स केल्याशिवाय कुठलं पाऊल टाकायचं नाही. कारण काय, अर्धा ठेचकाळलेलं असतं दिवसात किती वेळा ठेचकाळून घेणार, मार बसला की अक्कल लवकर येते. नुसतं सांगून आणि तो स्वतःच स्वतःच शिकत असतो, कारण कोणी शिकवून काही उपयोग नसतो. कसं चालायचं आपल्याला कोणी शिकलो शिकवलं नाही, आपण सगळेजण चालायला शिकलो. तसा जेव्हा आपण जपाला सुरुवात करतो तेव्हा चालायला जसं शिकायला लागतं तसं जपाचा पण हा होता की हा जप अशा पद्धतीने करायचा. नाम आणि रूप या दोन्हीची सांगड घालत घालत पुढे जायचं आहे. एकदा ते व्यवस्थित जमलं की मग धावायला हरकत, मग जपाची संख्या पुढे न्यायला हरकत नाही. पण पूर्वी हा जो बॅलन्स आहे हे जे संतुलन आहे नाम आणि रूपाचं याच्यासाठी प्रयत्न करा की हे दोन्ही पण एकत्रित आले पाहिजे. आणि हे घेण्यासाठी सिरियसली जॉब करू नका. सगळे लोक सांगतात काहीतरी वेगळंच सांगते. सुरुवातीलाच सांगितलंय की हे जे फिटिंग आहे ना उलट आहे, हे फिटिंग उलट नाहीये, मॅन्युफॅक्चरर्स डिफेक्ट आहे, ते उलटच फिटिंग केले.
संतुलन साधायचं. किती जॉब होईल, काय होईल, पुढला मुद्दा. तेव्हा सिरियसली घेण्याच्याऐवजी खेळ करायला सुरुवात. काय खेळ करायचा? सगळेचे सगळे राम म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी रामाची वेगवेगळी रूप बघितलेली असतात. प्रत्येक नावाला वेगळं रूप असू शकतं, काय फरक पडतो? कारण एकच एक शब्द आणि एकच एक रूप या दोन गोष्टी जर एकत्रित झाल्या तर काय होत? आणि त्यामुळे जेव्हा रात्री झोप येत नाही तेव्हा लोक टेक्निक सांगतात, ओ तुम्ही नामजप करायला सुरुवात करा तुम्हाला झोप येईल. अहो आयुष्यात जागा व्हायला नामजप करायचं आहे, झोपण्यासाठी नव्हे. पण मग नामजपाचा उपयोग होतो झोपण्यासाठी की झोप लागत नाही? तर नामजप करा म्हणजे छान झोप लागेल बघा तुम्हाला. ही मनाची सवय, आपल्या मनाला अनेकाग्र राहण्याची सवय, एकाच वेळी अनेक कार्य करायची सवय. अनेकाग्रता आपल्याला माहिती, अनेक टोके असतात. जेव्हा सगळ्या जणी सुई दोरा घेऊन बसतात तेव्हा सगळ्यात पहिले काय, त्या दोऱ्याची जी अनेक अग्र झालेली असतात ती एकत्रित करतात आणि ते सुई घालत, सुई इकडे दोघे दोन्ही तसे ते तसेच असतात. तर त्या मनाला अनेकाग्रच राहण्याची सवय आहे, एकाग्र राहण्याची सवय नाही. आणि दुसरी सवय आहे त्याला शून्य अग्र राहणे, म्हणजे झोपून जाईल. एकतर खूप डोक्याला कामा लावून ठेवायची आणि नाही झोपून जाईल. म्हणून अनेक जणांना सत्संगात बसल्यानंतर जेव्हा काहीच डोक्याला व्यवधान नसतं आणि खूप प्रयत्नपूर्वक एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न केला की खरं खरं सुरू होत. आमचे स्वामीजी म्हणतात मेडिटेशन साऊंड मेडिटेशन असतं, मेडिटेशन विथ साऊंड. खरं खरं. आणि मग मेडिटेशनचा क्लास संपला की सगळेचे सगळे आवेगंट होतात. कारण काय, मनाला दोनच गोष्टी माहितीये, एक तर एकाग्र अनेकाग्र व्हायचं नाही तर शून्याग्र व्हायचं. ही पण सवय या वैखरी माध्यमातून आपल्याला लावायला लागेल. नाम रूप आणि मन या तिघांचं एकत्रित सिंक्रोनायझेशन करणे आणि झोपी न जाणे. इथे आल्यानंतर याची सवय होते बरोबर आणि आपल्या मध्ये कुठलीही सवय लवकर पकडते. सवय लागायला फार वेळ लागत आणि आपल्या हातात फार वेळ शिल्लक नाही. तेव्हा होईल हो, होईल हो नाही या पद्धतीने पुढे जाऊन हे असं 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 करायचं आहे. वैखरी वाणीने सुरुवातीला जप करणं आवश्यक आहे आणि काल सांगितल्याप्रमाणे जप करत असताना लाज वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यात कुठलाही मुद्दा चुकीचा नाही, कुठलीही वाईट गोष्ट नाही. वाईट गोष्टी सगळ्या समाजासमोर करत असताना लाज वाटत नाही. चांगली गोष्ट करण्यासाठी लाज वाटण्याची काहीच आवश्यकता नाही. तर वैखरी वाणीने जप करून मनाला एकाग्र होण्याचा हा प्रवास वैखरी वाणीच्या शुद्धतेच्या पुढे जातो. वाणी शुद्ध झाली की हळूहळू ते जे रूप आहे ते रूप आत उतरायला लागतो. हा प्रवास वैखरीकडनं मध्यमा वाणीकडे सुरू होतो. वैखरी वाणीचा जेव्हा संबंध असतो तेव्हा वस्तू म्हणजे रूप आणि नाम दोन वेगवेगळ्या गोष्टी मध्यमा वाणीमध्ये जेव्हा येतात तेव्हा नाम आणि रूप दोन्ही असते तरी दोन्हीचं मटेरियल एकच असत. मटेरियल म्हणजे काय? ज्याने ते
ते दोन्ही तयार होतात ते जे साधन सामग्री आहे ते साधन एकच असतं आणि ते असतं मन मनानेच रूपाचा आकार धारण केलेला असतो आणि नाम पण मनानेच घेतलेलं असत बाहेर श्रुती गोचर नाही मध्यमावाणीमध्ये नाम आणि रूप हे दोन्ही वेगवेगळे जरी असले तरी दोन्हीचं माध्यम एकच आहे आणि ते आहे मन मनामध्येच दोन्ही गोष्टी निर्माण होतात आणि मनामध्येच दोन्ही गोष्टींचा लय ही पण पद्धत हळूहळू जमायला आपण कुठलंही कार्य केलं करायला सुरुवात केली की सुरुवातीला ते जमणार नाही पण फार काळपर्यंत नवीन आहोत जमणार नाही नवीन आहोत जमणार नाही असं म्हणण्याची आवश्यकता सुरुवातीला चुका होती जसं नवीन मुलगी चपात्या करायला तेव्हा मग तेव्हा काय असतं कधी आफ्रिकेचा नकाशा तयार होतो मग कधी भारताचा नकाशा तयार होतो मग आई टेक्निक शिकवते असं एक वाटी घे आणि पुरी सारख्या अशा गोल गोल त्याला बाहेरचं सगळं काढून टाक म्हणजे दिसायला गोल दिसते दिसायला गोल दिसतात करायला येत नाही पण नंतर एक्सपर्ट झाल्यानंतर 10 माणसं जेवायला बसली असती तर भराभरा चपात्या करून शेकून वाढायला शक्य होत आपण कुठलीही गोष्ट शिकायची ठरवली की आपल्याला येते तसं ही गोष्ट सुद्धा आपल्याला सहजपणे करता येऊ शकते आणि त्याची सवय होते जसं सायकल चालवायला जेव्हा शिकतात तेव्हा किती काम असतं आणि तो बॅलन्स करायचा असतो हे पैडल ते पैडल आणि हँडल आणि ते सगळी सर्कस करून आपण पुढे गेलो तर समोर कोणतरी आपल्या हवे त्याच्यासाठी माझं वाक्य कोणीतरी मला विचारलं म्हणाली तू सायकल चालवत होतीस तेव्हा मी तिकडनं गेलो काही ओळखलं नाही मला म्हटलं कसं ओळखणार मी सायकल चालवतो सायकल चालवत असताना पुढला माणूस कसा दिशी ठरवला कारण काय एक्सपर्टाईज नाहीये एकदा एक्सपर्टाईज आलं की मग सायकल चालवताना एका हाताने दोन्ही हात सोडून किवड्या बावड्या करत आणि मग सायकलवर सगळ्या सरकशी सुरू असतात एक पाय उडून तिकडे टाक तिकडून तिकडे टाक अशाच पद्धतीने जपानी सवय झाली की मध्यमावाणीमध्ये प्रवेश करतात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकाराने त्याच्यासाठी मग मायेची आवश्यकता लागत नाही त्याच्यासाठी नामाची वैखरी वाणीची आवश्यकता लागत नाही पण ते नाम लगेच नाम वाटलं की सुरू होऊ शकते सुरुवातीला हे सगळं सगळं एक्सपर्टाईज मिळवतपर्यंत वैखरी वाणीने करायला आणि ते केल्यानंतर मग बाह्य साधनांची आवश्यकता राहते रूप आणि नाम दोन्ही गोष्टी याचा दृश्य जगतामध्ये काय फायदा आहे आम्ही सगळ्यांचे सगळ्यांना वणिक नृत्य काय फायदा आहे मी वेदांताचा कोर्स करत होते तिथे माझ्या ऑफिसला कोणतरी निघाला तुला हा रस्ता मी त्याच्यासाठी अनेक वेळ लागले तिथे आल्यानंतर मी त्याला ओळखलं नाही कारण मागे लक्षून बोलून त्याच्याकडे दोन दिवसात माझ्या समोर येऊन उभं राहिलं म्हणजे ओळखत नाही त्यामुळे बाहुले कारण मला माहिती अमुक दिवशी सगळ्याचे सगळे बाहेरचे लोक होतात कारण दर आठवड्याला माणसं बदलत कोण सगळ्यांकडे लक्ष ठेवणार आणि त्यात त्यात प्रश्नांची उत्तरं देत करणार तुम्ही कसं जाणार आहात काय करता वेळ लागलाय म्हणून आला आहे एवढंच फक्त जर केलं दुसरं काहीच सत्य नाही तोपर्यंत तो कॉम्प्युटर इंजिनियर झालेला तर तू काय करते असा कोर्स करते हे करून काय मिळेल तुला काय मिळेल काही न मिळणाऱ्या गोष्टीसाठी तू सुरुवात करते तर रेसिडेन्शियल कोर्स करते मी नाही करणार असलं तर आपल्याला सगळ्या ठिकाणी काय मिळेल हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो हे जर समजा असं आम्ही केलं तर दृश्य जगतात काय फायदा होतो दृश्य जगतात होणारा फायदा बाहेरची माणसं तुम्हाला त्रास देणार म्हणजे काय आधी गेली काय फरक पडतो आधी तर या आणि गेली तर या कारण आतमध्ये त्याला दळून ठेवले तो आतमध्ये शिरून बसल्यानंतर बाकीच्यांना आतमध्ये जागा नाही
कामं विसरली जाते आधीच सांगून ठेवते विचार करा या मार्गाने जायचं आहे का नाही. कारण त्याला जर खरंच प्रामाणिकपणे धरून ठेवलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप मागे पडायला लागतात. आध्यात्मिक साधना काहीही मिळवण्यासाठी नाही, असलेलं सगळंचं सगळं घालवण्यासाठी आहे. आणि जो मी आहे तो मी सुद्धा पूर्णपणे नष्ट करून टाकायचा आहे, घालवून टाकायचा आहे त्याच्यासाठी ती साधना. तो आज गेल्यानंतर काहीही लक्षात राहणार नाही, विसरायला निश्चितपणे होणार. आम्हाला लक्षात राहत नाही आणि आम्ही लगेच विसरतो. हा हे साधर्म्य आहे, म्हणजे प्रगती झाली आहे असं वाटतं. त्याला आतमध्ये धरून ठेवला असेल आणि बाकीच्या गोष्टी विसरत असतात तर आनंदाची गोष्ट आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन. पण जगातल्या इतर गोष्टींमध्ये मन अडकून राहिलेलं आहे आणि म्हणून महत्वाची कामं विसरतो आहोत असं जर होत असेल तर तपासून बघून दुरुस्ती करायला. हा झाला मध्यमा वाणीचा प्रकार. वैखरी मध्यमा, तिसरी येते पश्चंती. मध्यमा वाणीमध्येही नाम आणि रूप, शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ या दोन गोष्टी वेगवेगळ्या. पश्चंती वाणीमध्ये शब्द आणि शब्दाचा अर्थ या दोन्ही गोष्टी एकच आहेत, त्या वेगवेगळ्या नाही. आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा कळायला आपल्याला आवडत नाही. म्हणजे जे संत महात्मे असतात हे सगळे जे संत महात्मे या पश्चंती वाणीमध्ये निवास करत असतात. तिथे शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ, म्हणजे राम हा शब्द आणि त्या राम या शब्दाचा अर्थ, रामाचं असलेलं रूप, या दोन्ही गोष्टी एकत्र. आणि हे जसं त्यांचं या बाबतीत जसं जगातल्या सगळ्या वस्तूंच्या बाबतीत शब्द आणि अर्थ एकत्र असतात. आणि म्हणून ते जे काही म्हणतात ते सत्य होते. ते सांगत होते की त्या महाराजांकडे एक वृद्ध ग्रस्त आले, 60 वर्ष उलटून गेले. प्रजनन सिस्टीम नवरा बायकोची दोघांची की बंद झाले. त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला मुलगा नाही. त्यांनी सहज म्हटलं ठीक आहे होईल. दोघांच्याही सिस्टीम सुरू होऊन त्यांना मुलगा झाला. कारण जेव्हा ते पश्चंती वाणीमध्ये निवास करत असतात तेव्हा शब्द आणि अर्थ या दोन गोष्टींमध्ये भेद नसल्यामुळे ते जे म्हणतात ते तसंच तसं सत्य होत. हा जो मुद्दा आहे तर तिथे जे निवास करणारे असतात त्या दिवशी जे युवा संन्यासाचं उदाहरण सांगितलं की नुसता वाळूमध्ये लोळत पटलेला आहे, काहीही पुढे करण्याच्या आवश्यकता नाही. हा जप करत आपण पण तिथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काल्पनिक नाही. जेव्हा आपल्यापैकी एक कोणीतरी हे करू शकतो तर आपण पण करू शकतो. म्हणून शास्त्रांचे जे उदाहरण देत असतात त्या उदाहरणांमध्ये देवाची दिलेली उदाहरणं आपल्या पाशा आजपर्यंत पोहोचत नाही. कृष्णाने अमुक केलं, भगवान रामचंद्राने अमुक केलं, त्यांनी केलं तर काय फरक पडतो देवाचे. पण जेव्हा तुमच्या आमच्या सारखेच जन्माला आलेले आणि तरीही ते तिथपर्यंत पोहोचू शकतात असे जे संत महात्मे आहेत त्यांच्या चरित्रात वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की हा इथे काहीतरी आपण प्रयत्न केला तर आपण पण इथपर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्यापेक्षा आपली क्षमता कदाचित कमी पडेल, हरकत नाही, पण आपण प्रयत्न तर करून करू शकतो. आणि त्यासाठी संत चरित्रांचं पठण, त्याचं वाचन, त्याच्यावर चिंतन मनन हा खूप चांगला मार्ग साधक असतो. त्याने त्याला धीर येतो की ठीक आहे
आपण जसं अवघड प्रसंगात जातो तसं हा माणूस सुद्धा अवघड प्रसंगात गेलेला आणि हे जे असतात आपल्या दृष्टीने त्यांनी जे काही केलं तो चमत्कार असतो ते फार सिद्ध आहे आणि त्यांनी चमत्कार केला त्यांना मुलबाळ होत नव्हतं तर त्यांनी फक्त सांगितलं की ठीक आहे पुढल्यावेळेस येताना वेळे घेऊन येतात खरंच त्यांना मुलगा झाला त्यांच्या दृष्टीने हा चमत्कार नाही कारण त्यांचा जो श्वास आहे हा श्वास पश्चांती वाणीमध्ये आहे की जिथे नाम आणि रूप शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ दोन्हीही एकत्रित आणि याच्या पलीकडे परावाण जिथे शब्द आणि अर्थ हा भेदच निर्माण झालेला नाही त्यामुळे या वाणीमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही आणि ही त्याची आपल्या संपूर्ण वाणीची संपूर्ण जपाची पूर्णमूर्ती आहे तिथे काहीही व्यवहार नसतो जे काही करायचा होता तो सगळ्याचा सगळा व्यवहार थांबलेला ही त्याची पराकाष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीही नाही तेव्हा हा ही जी नाम साधना करायची आहे हा जो जपयज्ञ करायचा तर हा प्रवास म्हणजे काय आहे नाहीतर सुरुवातीला नाम घ्यायला लागल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी अंतःकरणाची शुद्धी कशी होते अजून एक थोडासा म्हणतो बाहेरच्या गोष्टी आत शिरायच्या कमी होतात आणि थांबतात कारण काय आपण बिझी आहोत नाम घेण्यामध्ये आपण बिझी असल्यामुळे बाहेरनं अनावश्यक गोष्टी आतमध्ये शिरत नाही आणि आतल्या अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या जातात आणि म्हणून अंतःकरणाची शुद्धी अंतःकरणाची शुद्धी झाली की मन स्थिर होतं नाम जप सुरू आहे हळूहळू रूप आणि नाम या दोन्हीची सांगड घालत घालत मन स्थिर होते वाणीची शुद्धता होते आणि तो जो जप आहे जो जप वैखरी वाणीने आपण कायम घेतो आहोत जसं इथे गजर घेतला तर गजर घेतल्यानंतर जेव्हा थांबतात तर काही काळपर्यंत तो गजर सुरू राहतो तो आपल्या आतमध्ये गेलेला असतो ही जी अवस्था आहे त्याला मध्यमा वाणीचं कार्य असतं आपण म्हणत नाही आहे पण आपल्याला ते सातत्याने ऐकू येत आपलं आपल्या आतच ते सुरू राहतं जेव्हा आपण स्वतः हाचेस करतो तर तेव्हा आपल्या आत ते सुरू राहतं आणि जसं एखादं बटन दाबलं की लगेच सुरू होतं त्या बटनाला हात लागला टच स्क्रीन जे मोबाईलसाठी त्याला टच झालं की लगेच बंद पडतो किंवा लगेच सुरू होतो तसं ते नाव घ्यायला सुरुवात केली की लगेच त्याचं जे जे काही सगळे आहे ते मेकॅनिझम तिथनं पुढे या दोन मधला जो भेद आहे हा भेद जाऊन त्याच्याशी एकरूपता निर्माण आणि त्याच्या पलीकडे अशांती वाणीमध्ये त्याच्यापेक्षा वेगळं अस्तित्व शिकत राहत एक मात्र असा हा जो प्रवास आहे हा प्रवास यज्ञाना जपयज्ञ नुसतंच नाम घेतलं आणि एवढ्या माळा फिरवल्या हा जपयज्ञ भगवंताने स्वतःचा ईश्वर सांगितले ही माझी विभूती आहे अशा पद्धतीने केलेला हा जो जप आहे हा जप म्हणजे जपयज्ञ इथपर्यंत पोहोचणं हे आपलं ध्येय आहे तिथे पोहोचायला लागणारी जी सगळी साधनं आहेत त्या सगळ्या सूचना किती गौण आहे ते आपल्याला पर्यंत पोहोचताना लक्षात येईल की आपल्याला इथे पोहोचायचं जप करायला जप हातावर करावा का मायेवर करावा रुद्राक्षाची माळ पाहिजे का तुळशीची माळ पाहिजे मग कृष्णाचा जप असला तर तो तुळशीच्या मायेवर आणि रुद्राचा जप असला तर रुद्राक्षाच्या मायेवर आणि मग ती माळ गळ्यात घालावी का डबीत बंद करून ठेवावी
मग नाही पण मग ती गळ्यात घातली तर बाथरूमला जाताना काय करावं? इथे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न अनावश्यक आहे, कारण त्याचे जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला इथे पोहोचायचं आहे. बाकीचे जे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न खूपच केजी लेवलचे, 1 किलो 2 किलो प्री प्रायमरी. महत्वाचा मुद्दा तुम्ही या माळ्यावर जप करता का त्या माळ्यावर जप करता का हातावर करता का अजून काय करता हा मुद्दा महत्वाचा नाही. ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे या गोष्टी बोलतायत का याकडे लक्ष ठेवणं महत्वाचं, नाहीतर मग ती रुद्राक्षाची माळ त्यांची सोन्यामध्ये गाठवलेली आहे, त्यांची चांदीमध्ये गाठवलेली आहे आणि मग ती स्फटिक माळ आहे आणि मग एक मणी रुद्राक्ष आणि एक मणी स्फटिक आणि असं हे सगळे नॉन एसेन्शियल इश्यू आहे. इट इज नॉट एसेन्शियल. हे सगळे गौण मुद्दे आहेत, हे मुद्दे महत्वाचे नाही. जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचणं हा मुद्दा महत्वाचा आहे. कुठल्या वेळात करावा, सकाळी करावा का संध्याकाळी करावा, आंघोळ करून करावा का आंघोळीच्या आधी करावा, आमचे स्वामीजींना जर असले प्रश्न विचारले तर ते म्हणजे आंघोळ करता करताच करा, करत बसा सगळ्या वेळा आंघोळ आणि करत बसा सगळ्या वेळा शॉवर खाली मार घेऊन करा. कारण त्या नॉन एसेन्शियल गोष्टी आहेत. महत्वाचा मुद्दा बाह्य गोष्टी नाही, मनाची स्थिती आहे. की मनाची स्थिती काय आहे ती तपासून घेऊन आपण त्या मनाला पुढे पुढे नेतो आहोत का आणि तिथपर्यंत पोहोचतो आहोत का हा मुद्दा सातत्याने तपासून बघा. सगळ्या ठिकाणी चर्चा करत असताना जे नॉन इसेन्शियल आहेत त्याच्यावर भरपूर चर्चा असते, इतरांना करू द्या, इथनं पुढे या सगळ्या विषयांवर चर्चा बंद, वाटण बंद. मला वाटलं सगळं वाटण बंद, कारण आयुष्याचं जे ध्येय आहे ते ध्येय हे आहे आणि हे जर आपण केलं तर जपयज्ञोष्मीच्या जवळपास आपण हे आपल्याला शक्य होईल का? होईल. जर कोणीतरी हे करू शकतं तर आपण सुद्धा करू शकतो आणि त्याची ट्रायल म्हणून एक माळ जप आपण आता करणार आहोत. तो लीड अँड फॉलो सांगून म्हणणे या पद्धतीचा नाही, फक्त मी जप करते आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. माझ्या गळ्यात ती माळ जपाची नाही, ती म्हणजे ऑर्नामेंट आहे. दागिना गळ्यात गळ्यात घातलं ती जरा बरं दिसतं आणि लोकांवर जास्त चांगलं इम्प्रेशन पडतं. रुद्राक्षाची माळ घालतात हो गळ्यामध्ये म्हणजे जरा लोकांवर इम्प्रेशन पडतं, तेवढ्यासाठी आहे, ती जपासाठी नाही. तेव्हा हातावर सुद्धा जप करता येऊ शकतो, त्याचं टेक्निक पण तुम्हाला माहिती असेल. तुम्ही एवढे दिवस जप करता आहात तर आपण जप करूया. त्याच्यासाठी विशिष्ट पद्धतीने बसायला पाहिजे काय, फक्त मन मात्र त्या शब्दावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. Amen.
छोटे छोटे आवाज सुद्धा नक्कीच जाणवलं, पण ते आवाज जाणवले तरी मनामध्ये अस्थिरता नाही. नाम साधने मनाची पॉझिटिव्ह साधने. आणि नंतर हळूहळू मनाच्या निश्चलतेकडनं जे निर्गुण निराकार आहे, म्हणजे सुरुवातीला आपण सुरुवात केली की रामाच्या सगुण रूपापासून, पण तिथनं जग करत करत स्थिर करू जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राम आहे, जो प्रत्येक ठिकाणी